नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भारतीय कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सेंद्रिय शेती या विषयाबद्दल। सेंद्रिय शेतीबद्दल बऱ्याच वेळा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून असेल, बरीच माहिती ऐकली असेल, तरी देखील आपल्या मनात अजून देखील सेंद्रिय शेतीबद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत। कोणते आहेत समज, कोणते आहेत गैरसमज आणि हे गैरसमज आपण कशाप्रकारे दूर करू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम जाणून घेऊया की सेंद्रिय शेती म्हणजे काय। सेंद्रिय शेती म्हणजे काय की आपण आपल्या शेतामध्ये जी पिकं उगवत असतो या पिकांवरती जी काही खते आपण वापरतो, ज्या काही फवारण्या आपण करतो, या आपल्याला रासायनिक कुठल्याही घटकाच्या करायच्या नाही आहेत। या फवारण्या, ही खते आपल्याला निसर्गाता जी उपलब्ध आहेत किंवा आपल्या घरगुती साधनांपासून जे आपण बनवलेले आहेत अशा पद्धतीचे आपल्या शेतावरती आणि आपल्या पिकावरती वापरायचे आहेत। म्हणजेच काहीतरी याच्यापासून जे आपलं उत्पादन निघणार आहे, जे आपण अन्नद्रव्य उत्पादन ते आपल्या शेतीमधून आपल्या पिकामधून काढणार आहोत, ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याला म्हणतो आपण सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीमधून निघालेलं सेंद्रिय उत्पादन। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की सेंद्रिय शेतीचे काय फायदे आहेत। नक्की सेंद्रिय शेतीचे फायदे सांगायला नको, तुमचा खर्च वाचणार आहे कारण वेगवेगळी रासायनिक महागडी औषधं आणि खतं आपण त्या ठिकाणी वापरायचं टाळतो। दुसरी गोष्ट काय की आपल्या शेतीचं आणि आपल्या जमिनीचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे। तिसरी गोष्ट काय आहे की आपल्या पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी राखणार आहे। चौथी गोष्ट काय आहे तर आपण जे उत्पादन आपल्या शेतामधून घेणार आहोत ते उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे आणि हे उत्पादन मार्केटमध्ये विकल्यानंतर 100% ऑर्गॅनिक प्रॉडक्ट या माध्यमातून ते विकले जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला 2 पैसे आगाऊ तुम्हाला मिळणार आहेत। सेंद्रिय शेतीमध्ये करतो म्हणजे आपण काय करतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेणखताचा वापर करतो। किती वापरलं पाहिजे शेणखत? 1 रि 3 टन चांगलं कुजलेलं शेणखत आपण वापरलं पाहिजे। जर चांगलं कुजलेलं शेणखत नसेल तर त्याच्यामध्ये 3 किलो कंपोस्टिंग बॅक्टेरिया मिसळा, ते कुजवा आणि मग चांगलं कुजलेलं शेणखत तुम्ही तुमच्या शेतामध्ये मिसळलं पाहिजे। दुसरं काय करतो आपण सेंद्रिय शेतीमध्ये तर हिरवळीची खतं आपल्या शेतामध्ये टाकतो। हिरवळीची खतं म्हणजे काय? वेगवेगळी जी हिरवळीची पिकं आहेत, जसं की ताग असेल, धेंच्या असेल, चवळी असेल, अशी पिकं आपल्या शेतामध्ये आपण घेतो, फुलाऱ्यामध्ये येईपर्यंत आपण वाढवतो आणि मग नंतर आपल्या शेतामध्ये ती गाळून टाकतो। याने काय होतं की आपल्या शेताला एक चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत म्हणजेच काय हिरवळीचं खत आपल्या शेतीला भेटतं, आपल्या शेतीची जडणघडण सुधारते आणि नक्कीच त्याच्यामध्ये उत्पादन देखील चांगल्या प्रकारचं निघतं। हे कधी करू शकतो? मे महिन्यामध्ये जर तुमच्याकडे शाश्वत पाणी असेल तर नक्कीच मे महिन्यामध्ये मे आणि 15 जूनपर्यंत तुम्ही हे उगवून तुमच्या शेतामध्ये गाळू शकता। फक्त या काळामध्ये तुमच्याकडे पाणी चांगलं आवश्यक असणार आहे। या काळात जर तुम्ही हे हिरवळीचं खत घेतलं तर 100% तुमची खरीपाचं तुम्ही कोणतंही पीक घ्या, भरघोस उत्पादन येणार म्हणजे येणार। आता याच्या व्यतिरिक्त आपण सेंद्रिय खत कोणतं आपल्या शेतीमध्ये टाकतो? बऱ्याच शेतकऱ्यांनी कोबड खत ऐकलं असेल। किती टाकलं पाहिजे? 500 किलो प्रति एकरी टाकलं पाहिजे। परंतु काय की आणल्या कोंबड खत आपल्या शेतामध्ये आपण टाकायचं नाही। याला काय करायचं आहे? आपल्याला सावलीमध्ये सुकवायचं आहे, 1-2 वेळा पलटी करायचं आहे, त्याच्यातली उष्णता चांगल्या प्रकारे निघून गेली पाहिजे आणि मग ते उष्णता विरहित ते कोंबड खत आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे। याच्यानंतर आपण काय वापरतो? याच्यानंतर आपण गांडूळ खत वापरतो। चांगल्या प्रकारे तयार झालेलं गांडूळ खत तुम्ही 1 टन प्रति एकरी या प्रमाणामध्ये टाकू शकता। याच्यानंतर आपण काय वापरतो तर लेंडी खत आपण वापरतो। 1 टन प्रति एकरी आपण लेंडी खत आपल्या शेतामध्ये वापरू शकता। अशा प्रकारची वेगवेगळी सेंद्रिय खतं जर तुम्ही शेतामध्ये टाकली तर नक्कीच एक सेंद्रिय शेतीमध्ये एक उत्तम खतं व्यवस्थापनाचा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो। शेतकरी मित्रांनो, याचसोबत आता बऱ्याच शेतकऱ्यांकडून किंवा तज्ज्ञांकडून तुम्ही ऐकलं असेल की वेगवेगळे जीवाणू देखील आपण सेंद्रिय शेतीमध्ये आपल्या मातीमध्ये मिसळतो। कोणते असतात हे जीवाणू? जीवाणू म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा पालाश वहन करणारे जीवाणू असतील। हे जीवाणू आपण आपल्या शेतीमध्ये म्हणजे आपल्या मातीमध्ये मिसळतो आणि आपल्या मातीमध्ये असलेल्या नत्र स्फुरद आणि पालाचं अपटेक चांगल्या प्रकारे करून घेतो। याचं एक चांगलं उदाहरण, याच प्रॉडक्टचं एक चांगलं उदाहरण म्हणजे काय आहे की आनंद ॲग्रोक्युअरचं डॉक्टर बॅक्टोज कॉम्बो तुम्ही घेऊ शकताय। भारत ॲग्रीकडे उपलब्ध आहे, अतिशय उत्कृष्ट असे त्याचे रिझल्ट आहेत। याचसोबत आपण जीवाणूंमध्ये पाहिलं तर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया देखील मार्केटमध्ये मिळतात, ते सुद्धा आपण वापरतो। बऱ्याच वेळा सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर होतो। याचंच एक चांगलं उदाहरण म्हणजे काय आहे की आनंद ॲग्रोकेअरचं डॉक्टर बॅक्टोज झिंक देखील भारत ॲग्रीकडे उपलब्ध आहे। या जीवाणूंचा नक्कीच वापर करून पहा, सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी येताना दिसून येतील। ही झाली सेंद्रिय शेतीची एक उजळणी। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण प्रामुख्याने बनवला होता की आपल्याकडे काही
प्रमुख चार प्रश्न शेतकऱ्यांचे होते त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. पहिला प्रश्न आहे की सेंद्रिय शेती फायद्याची की तोट्याची. आता याचं उत्तर सरळपणे द्यायचं म्हणलं तर मी तर सांगेन की सेंद्रिय शेती फायद्याचीच आहे, परंतु शेतकरी मित्रांनो या फायद्यासह तुमच्याकडे संयम असणं आवश्यक आहे. मी 10-15 वर्ष झालं रासायनिक शेती करतोय, उद्या लगेच जाऊन मी जर सेंद्रिय शेती करायला लागलो तर मला नक्कीच तोटा म्हणजे तोटाच होणार आहे, कारण माझ्या शेतीला माझ्या पिकाला सवय लागलेली आहे की रासायनिक खतांची रासायनिक औषधांची. त्याला अचानक जर तुम्हाला सेंद्रियची सवय लावायची असेल तर ते शक्य होणार नाही. तुम्हाला सुरुवातीला 30-40% लॉस होईल, पण हळूहळू ज्यावेळेस तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला एक दिवस चांगल्या प्रकारचं म्हणजे 100% सेंद्रिय उत्पादन तुम्ही तुमच्या शेतीमधून घेऊ शकता. म्हणजेच काय, तुमच्याकडे संयम असणं आवश्यक आहे. याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न होता की सेंद्रिय शेतीमध्ये जे निघणारं उत्पादन आहे ते रासायनिक शेतीच्या तुलनेत जर पाहिलं तर जास्त आहे की कमी आहे. नक्की शेतकरी मित्रांनो ते उत्पादन तुम्हाला थोडंसं कमी निघणार आहे, कारण रासायनिकमध्ये जे आपण रासायनिक खते देतो वेगवेगळ्या फवारण्या देतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की जमिनीचा पोत पूर्ण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच तुम्हाला उत्पादन चांगलं निघणार आहे, परंतु ते उत्पादन प्रत्येक वर्षी तेवढं येईल याची शाश्वती नाही आहे. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये जरी थोडंसं उत्पादन कमी आलं तर सेंद्रिय शेती जर तुम्ही 100% वर्षानुवर्ष करत असाल तर तुमचं उत्पादन वर्षानुवर्ष वाढणार आहे आणि रासायनिक शेतीमध्ये काय होणार आहे घटणार आहे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये रेट चांगले आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये भविष्य चांगलं आहे, रासायनिक शेतीमध्ये रेट देखील कमी होत आहेत आणि भविष्य रासायनिक शेतीचं खूप धोक्यात आहे. याच्यानंतर तिसरा प्रश्न होता की सेंद्रिय शेतीचे उत्पादन आम्ही कुठे विकावे. आम्ही उत्पादन तर घेतो परंतु ते उत्पादन कुठे विकायचं. शेतकरी मित्रांनो खूप ज्वलंत प्रश्न आहे महाराष्ट्रापुढे किंवा संबंध भारतापुढे. याचं उत्तर एकच आहे की शेतकऱ्यांनी एकजूट येऊन याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, सरकारला भाग पाडणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपले शेतमाल खरेदी करणारे आपले जे ग्राहक आहेत म्हणजेच काय की वेगवेगळ्या वर्गातील लोक जे आहेत ते लोक जोपर्यंत सेंद्रिय मालाची त्या ठिकाणी डिमांड निर्माण करत नाहीत तोपर्यंत आपल्या सेंद्रिय मालाला त्या ठिकाणी भाव मिळणार नाही. त्यामुळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की कृपया रासायनिक शेतीमधून निघणारी जी उत्पादने आहेत त्यांचा कल कमी करून तुम्ही सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांकडे वळावं, जेणेकरून तुमचं देखील आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहील आणि माझ्या शेतकरी बांधवांना देखील जे बांधव सेंद्रिय शेतीचं उत्पादन घेत आहेत त्यांना देखील भाव चांगला मिळेल. यानंतर चौथा प्रश्न आपल्यासमोर होता की मी सेंद्रिय शेती करतो, मी सेंद्रिय उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु मी माझे उत्पादन 100% ऑर्गॅनिक या लेबल क्लेमने विकू शकतो का. शेतकरी मित्रांनो हो विकू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला जे काही कागदपत्री प्रोसेस आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे. नजीकच्या कृषी विभागाला यासाठी तुम्ही संपर्क करणं गरजेचं आहे. तुमच्या नावावरती त्याचं तुम्हाला पेटंट असेल, लेबल क्लेम असेल ते घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या स्वतःचा एक ब्रँड तयार करून उदाहरणार्थ सेंद्रिय गुळ असेल, सेंद्रिय हळद असेल, सेंद्रिय वेगवेगळे भाजीपाला असेल या नावाने तुम्ही विकू शकता. नक्कीच गुगलवरती जा किंवा नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करा, याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात जे काही सेंद्रिय शेतीबद्दलचे समज आणि गैरसमज होते ते आपण दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. दिलेली माहिती हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत जसा आहे तसा पोहोचला असेल, तुम्हाला जर हा महत्त्वाचा वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक्स कमेंट शेअर करा. आणि तुम्ही जर भारत ॲग्रीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया हा आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर देखील करा. याच माहितीसह मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी रजा घेतो. भेटूया आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी. धन्यवाद.